नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 कृतीपत्रिका 4 यामध्ये आपल्याला वनस्पतीमधील परिवहन, उत्सर्जन, मूलदाब, मुळाद्वारे होणारे श्वसन, पानाद्वारे होणारा बाष्पोच्छ्वास, स्थानांतरण या सर्व क्रियांचा अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला वनस्पतीमधील जी बाष्पोच्छ्वासाची प्रक्रिया आहे, त्यानंतर मूलदाब, परिवहन यांचा आकृतीद्वारे काय करता येतं वर्णन करता येईल आणि आकृत्यांना अचूक नामनिर्देशनसुद्धा करता येईल. तर तुम्हाला माहिती आहे की वनस्पतीमध्ये विशिष्ट असे अवयव संस्थान असतात. तर वनस्पतीमध्ये परिवहन कशा पद्धतीने होतं हे आपण अभ्यासू. तर परिवहन म्हणजे काय? परिवहन क्रियेमार्फत एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवला जातो. परिवहन जसं आपल्या शरीरामध्ये हृदय हा परिवहनासाठीचा अवयव आहे आणि तो रक्ताचं वहन करतो, त्या पद्धतीनं वनस्पतीमध्ये सुद्धा काही पदार्थांचं पाणी आणि अन्न याचं वहन होतं. तर ते कशा पद्धतीनं होतं आणि ते एका भागाकडून दुसऱ्या भागापर्यंत कसा पोहोचवला जातो तो अभ्यास करायचा आहे. वनस्पतीची मुळे जमिनीतील अकार्बनी पदार्थ शोषून घेतात व त्यांचे परिवहन करतात. म्हणजे वनस्पतीच्या मुळा खनिज पाणी वगैरे शोषून घेतात आणि त्याचं परिवहन वरच्या दिशेने कशा पद्धतीनं करतात हे आपण बघू. त्यानंतर आहे मूलदाब. सोबतच्या खालील दोन्ही आकृतीचे निरीक्षण करावं, मूलदाब समजून घ्या. आता आपण खाली बघणारच आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला इथं छान प्रयोग दाखवलेला आहे आकृतीमध्ये की या ठिकाणी बिकरमध्ये जंचूपात्रामध्ये काय घेतलेलं आहे, इओसिनचे द्रावण रंगीत पाणी झालेलं असतं त्याचं आणि त्याच्यामध्ये काय केलं, एक छोटंसं रोपटं बुडवलं आहे त्याच्या मुळात. काय होईल, ही मुळात ते पाणी काय करतील, शोषून घेतील आणि तुम्हाला काही वेळानंतर ह्या पानाचे किंवा खोड किंवा हे जी सगळ्या शिरा आहेत ह्या कशा लाल रंगाच्या झालेल्या दिसतील. तर हे तुम्हाला मूलदाबामुळे झालेलं शोषण किंवा वहन परिवहन एकंदर या प्रयोगामधून तुम्हाला दिसतं. तर मुळाद्वारे होणारे शोषण कशा पद्धतीनं होतं हे आपण हे खालच्या आकृतीवरून समजून घेऊ. तर या ठिकाणी बघा, ही जे वनस्पतीच्या मुळा जी आहेत याच्यातला थोडा भाग आपण कट करून पाहिला तर असं तुम्हाला ह्या ठिकाणी पेशींची रचना दिसेल. हा सर्वात पुढचं म्हणजे मूल केश आहे, बारीक मुळाचा एक बारीक केश आहे मूल केश. आणि ह्याच्या बाजूबाजूला काय असते, ही माती. आणि मातीच्या कणामध्ये कोण असतं, पाणी असतं. तर हे पाणी काय होतं, ह्या मुळामध्ये शिरतं. आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय त्या ठिकाणी पेशी आहेत. जेव्हा मुळाचं पाणी पेशीमध्ये शिरतं त्यावेळेस काय होतं, सहतीमध्ये फरक होतो. सहती म्हणजे काय की पाण्याचं प्रमाण पेशीमध्ये वाढल्यामुळं ह्या पेशी काय होतात, ताठ होतात, ताठर होतात, फुगतात पेशी. आणि या पेशी फुगल्यामुळं काय होतं, त्या पेशीचा दाब ह्या बाजूच्या पेशीवर पडतो आणि त्यामुळं परासरण पद्धतीनं पुन्हा या पेशीतलं पाणी दुसऱ्या पेशीमध्ये जातं. पुन्हा ही दुसरी पेशी ताठ होते, ताठर होते, फुगते. पुन्हा त्या पेशीचा दाब वाढून पाणी तिसऱ्या पेशीत शिरतं. अशा पद्धतीनं पाणी काय होतं, पेशी पेशी पाडून जलवाहिन्यापर्यंत पोचतं आणि पुन्हा जलवाहिन्यामार्फत वनस्पतीचं वरच्या दिशेने पाण्याचं वहन केलं जातं. तर यालाच एकंदर आपण मुळाद्वारे होणारे श्वसन असं म्हणू शकतो. तर मुळांच्या ज्या पेशी आहेत या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. आता हे ह्या ठिकाणी दाखवल्यासारखं सहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या पृष्ठभागावरील पेशीमध्ये शिरतात. त्यामुळे पेशी ताठर होतात. त्यामुळे त्यांच्या लगतच्या पेशीवर दाब निर्माण होतो, त्याला मूलदाब असे म्हणतात. आणि हा प्रत्येक पेशीवर दाब वाढत गेल्यामुळं पाणी जलवाहिन्यापर्यंत जातं आणि जलवाहिन्या ह्या पाण्याचं वहन वरच्या दिशेने करतात. त्यानंतर पानाद्वारे होणारा बाष्पोच्छ्वास. आता बाष्पोच्छ्वास कशा पद्धतीनं होतं, तर वनस्पती काय करतात, मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषून घेतात आणि जलवाहिन्यामार्फत हे पाणी वरच्या दिशेने पाठवलं जातं. मग वनस्पतीला एवढं पाणी आवश्यक आहे का, नाही तर काही पाणी मग त्यांनी त्यांच्या प्रक्रियेसाठी वापरून उरलेलं पाणी जे आहे बाष्परूपामध्ये वातावरणात सोडलं जातं, त्याला बाष्पोच्छ्वास असे म्हणतात. की मग ही प्रक्रिया कशी होते, आता ही जी पानाची रचना थोडक्यात दाखवलेली आहे तुम्हाला, पानाची हे पातळ थर आहे संरक्ष. तर पाण्याचे ही अपित्वचा जे आहेत वरचे आणि त्वचा, जलवाहिन्यांनी हे पाणी इथंपर्यंत घेऊन आलेलं आहे. अशा वेगवेगळ्या पेशी पानामध्ये दिसतील तुम्हाला, उती पेशी. ह्या आहेत संरक्षक पेशी आणि ही आहेत ही जी पानावर जे छिद्र असतात त्यांना आपण पर्णरंध्रे म्हणतो.
तर हे जे पर्णरंध्र आहेत याच्या बाजूला अशा ह्या संरक्षक पेशी असतात. तर या पर्णरंध्रातून काय होतं, जास्तीचं जे पाणी आहे या पर्णरंध्राद्वारे वातावरणामध्ये बाहेर सोडलं जातं आणि हे पर्णरंध्राची उघडझाप करण्यासाठी संरक्षण नियंत्रित करण्यासाठी या त्याच्या भोवती काय असतात, संरक्षक पेशी असतात. तर जास्तीचं पाणी हे पर्णरंध्राद्वारे वातावरणामध्ये सोडलं जातं, ज्याला की बाष्पोच्छ्वास म्हणतात, की वनस्पतीमधलं जास्तीचं पाणी बाष्परूपाने बाहेर टाकलं जातं. वनस्पती पानामयावरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्परूपाने बाहेर पाणी बाहेर टाकतात. पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरण युक्त पेशी असतात, त्यांना रक्षक पेशी म्हणतात. ह्या काय आहेत, रक्षक पेशी आहेत. या पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. या पर्णरंध्रातून बाष्पोत्सर्जन होते. बाष्प उत्सर्जन बाष्परूपामध्ये पाणी उत्सर्जित केलं जातं. या क्रियेला बाष्पोच्छ्वास असे म्हणतात. पानामार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते. हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यामार्फत पाणी पानावरपर्यंत आणले जाते. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे व ते सर्व भागांना पोहोचवणे त्यासाठी मदत होते. तर मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. म्हणजे बघा, पानामधलं जे पाणी आहे हे काय होतं, बाष्परूपाने बाहेर टाकलं जातं. आता ह्या ठिकाणी पानामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं, मग हे भरून काढण्यासाठी पुन्हा जलवाहिन्या काय करतात, पाणी इथंपर्यंत घेऊन येतात. तर ही सतत प्रक्रिया काय असते, सुरू असते. त्यानंतर आहे स्थानांतरण. पानामध्ये तयार झालेला अन्न, आता आपल्याला माहिती आहे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने वनस्पती अन्न तयार करतात. हे अन्न कुठं तयार होतं, वनस्पतीच्या पानामध्ये. आता तिथं तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या इतर भागांना पाठवणं गरजेचं असतं. मग हे इतर पेशीकडे कसं पोहोचवलं जातं, तर ज्या पद्धतीनं पाणी पोहोचवलं जातं तसंच अन्नही पोहोचवलं जातं. पानामध्ये तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवले जाते. अमिनो आम्ल सोडून जास्तीचे अन्न मूळ फळे बियामध्ये साठवले जाते. या क्रियेला पदार्थाचे स्थानांतरण असे म्हणतात. तर हे पदार्थाचं वहन करणाऱ्या काय म्हणतात, रसवाहिन्या. या काय करतात, पदार्थाचं वहन करतात, रसवाहिन्या. तर अमिनो आम्ल सोडून जास्तीचं अन्न मूळ फळे आणि बियामध्ये साठवलेले जाते, त्याला स्थानांतरण असे म्हणतात. आता खालच्या प्रश्नाची इथली उत्तरं द्या की दिलेल्या चित्रामधील घटना ओळखून घ्या. आता या ठिकाणी काय झाले, वनस्पतीमध्ये उत्सर्जनासाठी विशिष्ट अशी अवयव संस्था नसते, त्यामुळे तुम्हाला काय करते, वनस्पती पानं वनस्पतीच्या पानं गळतात किंवा साली गळतात, फुलं गळतात, फळं गळतात. तर या सर्व ह्याच्यामधून वनस्पती टाकाऊ पदार्थ काय करतात, बाहेर टाकतात. किंवा वनस्पतीमधले एक पंधर उत्सर्जनच दाखवलेलं आहे, पानगळती वगैरे. विशिष्ट ऋतूमध्ये वनस्पतीचे पानं गळतात. तुम्हाला माहीत असलेले वनस्पतीतील टाकाऊ पदार्थ जे मानवाला उपयोग आहेत, आपल्याला तो कुठकुठलेले आहेत, डिंक आहे, राळ आहे, रबराचा चीक आहे, हे सर्व वनस्पतीचे टाकाऊ पदार्थ आपल्यासाठी उपयुक्त आहेत. तसंच प्रकाश संश्लेषणामध्ये सुद्धा काय होते, ऑक्सिजन वायू बाहेर पडतो. हा सुद्धा आपण प्राणवायू म्हणून श्वसनासाठी वापरतो, हे सुद्धा आपल्यासाठी उपयुक्तच आहे. त्यानंतर पानाद्वारे होणारा बाष्पोच्छ्वास, तर त्या आकृतीद्वारे तुम्ही स्पष्टीकरण करू शकता की जास्तीचं जे झालेलं पाणी आहे ते काय होतं, वनस्पतीकडून बाष्परूपामध्ये पर्णरंध्रातून वनस्पती काय करतात, पाणी वातावरणामध्ये उत्सर्जित करतात, त्यालाच बाष्पोच्छ्वास असे म्हणतात. तर हे एकंदर पूर्ण प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहू शकता. व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल चॅनलला तर करून घ्या. थँक्यू.